प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल व्याप्ताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय. नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे. आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी चेअरमन कल्याणरावजी काळे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक लागलेली आहे, प्रचाराचा शुभारंभ देखील झालेला आहे, अनेक गावभेट दौरे सुरू आहेत. सर, काय सांगू शकाल कशा पद्धतीने तुम्हाला गावभेट दौऱ्याचा प्रतिसाद आहे? मी डायरेक्ट सभासदांच्या गाठीभेटी घेतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. काही ठिकाणी आम्हाला अतिशय म्हणजे त्यांच्या सूचना पण आम्हाला सांगितल्या जातात. काय आमच्याकडनं समजा आमचा चिडवा आहे वर्षेर काय ऊसाचा शेचा मिळत उशिरा मिळत असतील, कुणाच्या रस्त्याची काय अडचण असेल. आता एका ठिकाणी बंडीच्या गावात एका सभासदाची एका मुलाच्या ॲडमिशनची अडचण होईल आणि ती लगेच आम्ही मार्गी लावली. म्हणजे अशा काय अडचणी असतात, काही जणांनी शेतकऱ्याची पेमेंटसाठी मला ऊसाच्या बिलासाठी आम्ही विचारलं काही शेतकऱ्यांनी, काही त्या पद्धतीनं आम्ही त्यांना उत्तरं दिली, बाबा आम्ही 70% पेमेंट दिलेलं आहे, 30% पेमेंट राहिली ते सुद्धा आम्ही जसं आम्हाला आता उद्या काय पैसे आम्ही लावतोय, 2 दिवसात काय चालू होईल, जसजसे पैसे उपलब्ध होतील तसे पैसे आम्ही देतोय. सभासदांचा विश्वास आहे आणि चांगला रिस्पॉन्स सभासदांचा आमच्याबरोबर आहे. अभित पाटील हे तुमचेच कार्यकर्ते होते असं ते वारंवार सांगत आहेत. अभित पाटील हा कल्याणराव काळेचा कार्यकर्ता आहे आणि आज त्यांना ते वरचढ चाललंय असं देखील ते म्हणायला लागलेत, काय सांगू शकता? अजिबात नाही, कार्यकर्ता होते मान्य करतो, वरचढ वगैरे असं म्हणता येणार नाही, चालत असेल, लोकशाही पद्धतीने चाललेलं आहे. जे अभिजित पाटलांनी केलं त्या पद्धतीने मला करता आलं नाही, मला मोठं होता आलं नाही, मी जनतेसमोर राहिलो, जनतेतूनच चाललेलं आहे. त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांना काही पैसा जास्त मिळाला असेल किंवा काय झालं असेल मोठा झाला असलं तर त्याला शुभेच्छा आहेत माझ्या, त्याबद्दल दुमत नाही. तुमच्यावर वारंवार अशी टीका केली जाते, एकेरी भाषेवर पाक टीका केली जाते, आज तर तुम्हाला पाक लुळपट लापट अशी टीका युतीबाबत झालेली आहे. ज्यावेळेस दीपक पवार आणि अभित पाटील यांची युती झाली रोंगेसर वगैरे सगळ्यांची, यावेळेस तुमचं एक संयम नेतृत्व नाही तर लुळपट आणि लापट असं वक्तव्य एकेरी भाषेत करण्यात आले, काय सांगू शकाल? काय ह्या तालुक्याला सरकारच्या आदरणीय दादांनी सुद्धा तालुक्यातल्या लोकांची आणि सभासदांची सेवा 25-30 वर्षे केलेली आहे. मी सुद्धा जवळजवळ 25 वर्षे झाले सेवा करतो, त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने त्यांचं काय झाले मागच्या 2 वर्षातले किंवा 6 महिन्यातलं पुढारी नवीन झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती अपेक्षा आहे. त्यांची संस्कृती तशी असेल पण माझी संस्कृती तशी नाही, मी एक वेगळा विचाराचा माणूस आहे, मी सगळ्या सर्वसामान्यांना घेऊन जाणार आहे. मला काय कुणाला लुळपाटं म्हणायचं नाही, कुणाला काय येडं म्हणायचं नाही किंवा काय म्हणायचं नाही, मला माझी ती संस्कृती नाही. वारंवार ते म्हणतात मी आव्हान देतोय मात्र स्वीकारत नाही आहेत, सभा घेत नाही आहेत, कुठं पळून गेलेत का, असे वारंवार टीका चालू आहे. आता सभेचा विषय एक महत्त्वाचा असा आहे की ज्या ठिकाणी 25 सभासद आहेत तिथं 2-2 हजाराची सभा घेतात, म्हणजे नक्की काय चाललं आहे, लोकांना येडेत काढायचं चाललं आहे का काय लक्षात येईना. आज ह्या वस्तीवर मी आलो आहे, ह्या वस्तीवर 40 सभासद आहेत, तुम्ही सगळ्यांना विचारून घ्या, कमीत कमी 30-35 सभासद इथं हजर आहेत. आम्ही डायरेक्ट सभासदांच्या गाठीपिटी घेतो आहे, त्यामुळे लोकांना काहीतरी येड्यात काढायची, सभा मोठी घ्यायची, जसं ते तमाशा थिएटर असतं का, एखादं जर लोकमान्य कला केंद्र असतंय मग त्यांचं सगळं साचा स्टेज सगळं त्यांचंच असतंय आणि गाणी म्हणणारी त्यांचीच असतात, नाचणारी पण त्यांची असतात, जेवण देणारी पण त्यांची असतात. तशी ही लोकांची पुढची विरोधकाची टीम आहे, तमाशा मंडळ आहे. अरे तुम्ही सभासदांपर्यंत जावा ना, तमाशा लोकांना कसा लागतं, तमाशा म्हणजे ती करमणुकीचं खेळायचा, मग ही काय करमणुकीचं साधन आहे का? आपण सभासदाची निवडणूक आहे ही सभासदांपर्यंत पोहोचा, काय सभासदांच्या काय अडचणी आहेत बघा. ज्या सभासदांकडून मला रात्री काळ उपरीत 1-2 ठिकाणी गेले तर तिथल्या सभासदांच्या मुलाने आणि त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही परत आमच्याकडे कारखान्यात इलेक्शन वस्तूवर अजिबात आमच्याकडे फिरकू नका, मग आम्ही इथं आमची वाट बघत बसतील. आणि त्यांनी मात्र त्यांचं तमाशा मंडळ लोक कला केंद्र येस्तोवर लोक फक्त जेवण द्यायचं दिशाभूल करायचे असलं संस्कृतीला मान्यच नाही. विठ्ठल ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस देखील असे जेवणामध्ये परंपरा त्यांनी गाठली होती, आता देखील चंद्रभागेत त्यांनी जेवणावर ठेवलेली आहे, कुठंतरी पुन्हा पैशाचा देखील वापर होईल असं देखील बोललं जात आहे, काय सांगू शकाल? आणि कालच तुमच्यावर आरोप केलेला आहे, उपरी हा तुमचा बालेकिला म्हणून ओळखला जातो, उपरी वाळूकुरोली इकडे बाळवणीगड, आणि याच बालेकिल्यात येऊन त्यांनी तुम्हाला आव्हान केलेलं आहे की 17 कोटी रुपये तुम्ही डापले आहेत आणि प्लस तुमच्या बागेतले जे काही घरकाम कामगडी असतात त्यांची पगारसुद्धा तुम्ही कारखान्यातून काढता. आता जे असे बालिशपणे जे आरोप करतात, मी मगाशी सांगितलं गेली 20-22 वर्षे झालं कारखाना मी चालवतो आहे, आम्हाला असलं कधीही येत नाही, कारण आमच्याकडे जे आमचं माझ्या द्राक्षाचं उत्पन्न तुम्ही मी जवळ इन्कम टॅक्स भरतो शेतीचा,
जवळजवळ 3-3.5 कोटी रुपये मला द्राक्षाचं उत्पन्न मिळते. मग यांचं उत्पन्न कुठलं आहे? ह्यांच्यासारखं उत्पन्न मला मिळवता येत नाही. मी सर्वसामान्य शेतकरी आहे. दररोज सकाळी 8 वाजले मी रानात जातो. कधीही तुम्ही बघा, 8-8:30 मी माझ्या रानात असतो. द्राक्ष बागा असेल, ऊसाचा असेल, सगळीकडे माझा राऊंड असतो. आणि यांचं कुठलं उत्पन्न आहे मला माहीत नाही. आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मला 17 कोटी कुठला आरोप केला त्यांनी ती सिद्ध करून दाखवा, मग त्याच्यावर उत्तर घेऊ. चर्मन साहेब, विठ्ठल परिवार असे म्हणजे महत्त्वाचा म्हणून मांडला जातो, पण अभित पाटलांनी विठ्ठल प्रतिष्ठान स्थापला असताना आज ते विठ्ठल परिवाराचे नेतृत्व हो मान्यत आहेत. वारंवार बोललं जाते प्रत्येक सभेमध्ये, मी विठ्ठल परिवाराचा नेता आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्याकडून बोललं जाते. आज रोंगे सर असतील, दीपक पवार असतील, यांनी देखील घोषणा केलेली आहे की बाबा विठ्ठल परिवाराचं नेतृत्व अभित पाटील आहे. विठ्ठल परिवार वगैरे ज्याचा त्याचा विषय आहे. विठ्ठल परिवार एक सहकार शिवण आदरणीय दादांनी हा विठ्ठल परिवाराची स्थापना केलेली होती. आणि म्हणूनही त्याबद्दल त्याचा कोण कोणाचा विठ्ठल परिवार नेता आहे ते जे ते साईडचे नेते ज्याला त्याला नेतं म्हणतात, त्याच्यामुळे त्यांनी बघून जाऊन सभासद ठरवतील, शेतकरी ठरवतील कोण विठ्ठल परिवाराचा नेता येतील. आजच औदुंबर अण्णा हे जे सहकार शिरोमणीचे संस्थापक आहेत असा दावा अमरजीत पाटील यांनी केलेला आहे. तर त्यांचं नाव खोडून स्वतः वसंतदादांनी पुढं आलेत असं देखील त्यांनी टीका केली. आता इतक्या मागातला पाठीमागचा इतिहास मला काही माहीत नाही. त्यांनी काय असेल तर ती सिद्ध करून दाखवा, असे काही असे आरोप त्यांनी करू नये. जरी औदुंबर अण्णा जरी संस्थापक असले तर आम्ही औदुंबर अण्णाला कुठं डावलतो? आम्ही सगळे मिळूनच असतो कायमस्वरूपी. गणेश पाटील आणि युवराज पाटील सोडले तर फक्त अमरजीत पाटील आणि दीपक पवार यांनीच अभित पाटीलशी युती केली. म्हणजे कुठेतरी युवराज पाटील आणि गणेश पाटील आपल्या संपर्कात आहेत का, किंवा ते आपल्याशी जुळवून घेणार आहेत का? ज्या टायमाला आम्ही पवारसाहेबांकडे गेलो होतो त्या टायमाला आम्ही सगळे मिळून, युवराज दादा, मी, गणेश पाटील आणि भगीरथ बालके, आम्ही सगळे मिळून गेलो होतो. त्याच्यामुळे त्यांचा विचार आपल्या सगळ्यांबरोबर यायचा आणि त्यांनाही वाटतंय की खऱ्या जनतेच्या पाठीमागं आणि लोकशाहीच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे, अशा माणसावर विश्वास टाकायचा नाही असं त्यांनाही वाटतंय. ते घेतील निर्णय काय घ्यायचा आहे. आमदार बबन दादा शिंदे हे तुम्हाला तुमच्या समर्थनात आहेत असं बोललं जात असल्यामुळं वारंवार कुठली विठ्ठल परिवाराच्या प्रश्नामध्ये कुठल्याही आमदार खासदारांनी मध्ये पडू नये असं परिचारक आणि बबन दादा शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला अभित पाटील यांनी लागवला आहे मागील 2 दिवसापासून. हे काय होतं? हे बालिशपणाचे लक्षण आहेत नेते मंडळी. एक तर आम्ही 10,800 सभासद आहे आणि साखर कारखाने 10,800 सभासद असताना काय गाव लेवलला ऊस न्याण्यावनं मागं पुढं होण्यावनं काय ते नाराजी व्यक्त होती. त्याच्यामुळे काय सभासद काय विठ्ठलराव शिंदे कारखान्याला ऊस घालत असतील, काय पांडुरंग कारखान्याला ऊस घालत असतील, काय विठ्ठल कारखान्यालासुद्धा वीज ऊस जात असेल, पण त्या सभासदांचं मी कुठलेही स्पेशालिटी जेवढ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा कुठल्याही कमी केल्या नाहीत. त्याच्यामुळे त्या सभासदांना अभिमान वाटतो आहे आम्हाला की बाबा आम्ही एवढा बाहेर ऊस घालूनसुद्धा आमचं सभासद तुम्ही कायम ठेवलं. त्याच्यामुळे त्या सभासदांना माझा अभिमान वाटतो. त्याच्यामुळे ते सभासद सगळ्यांचा मला पाठिंबा आहे. मग भालके असेल, युवराज पाटील असेल, अभित पाटील असेल, रोंगे असेल, यांचे सभासदत्व शिरोमणीमध्ये का नाहीत असा संतप्त सवाल देखील होत आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या पाठीमागं नव्हती. रोंगे जे सभासद पहिल्यापासून आहे आणि अभिजित पाटील असेल, बाकीचे सभासदच कधी झाले नाहीत ते. आणि आम्ही काय कोणाचे सभासद कमी करतोय असं पण नाही. 31 कोटी आधी शेतकऱ्याचे द्या, 31 ते 32 कोटी शेतकऱ्याचे देणी द्या आणि मगच तुम्ही समोर या असं अभित पाटीलकडून बोललं जाते वारंवार. कुठंतरी सभासदांना संभ्रम केलं जाते असं वाटतं का तुम्हाला? त्यांनी लोक येड्यात काढायचं धरलेलं आहे. 31 कोटी आपली FRP राहिलेलीच नाही. आता वरचीवर आम्ही देत येऊन जवळजवळ 22 कोटीवर आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आतासुद्धा मी पैसे द्यायची व्यवस्थाच करतोय. पण त्यांनी आम्हाला इकडं सभासद आहे पैसे देतो सांगायचा अधिकार त्याला नाहीच. कारण जे सभासद आहेत सभासदांचा विश्वास आहे आणि तो सभासद पण नाही माझ्या कारखान्याचा. त्यामुळे त्यानं त्याच्या कारखान्याचं बघावं. आता त्यांनी आम्हाला दाखवलं काही ठिकाणी की बाबा मी सांगून कारखान्याची 97% FRP दिली. त्यांनी काय उद्योग केला आहे? आपल्या पंढरपूर तालुक्यातलं बऱ्यापैकी त्यांनी ऊस बिल दिले आणि सांगोला आटपाडी भागातलं ऊस बिल पाठीमागं राहिले. त्यांचे ऊसवाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आलेत. काय मला वाटते तिकडं उस्मानाबादकडलं त्या धाराशिव कारखान्याचं सुद्धा बऱ्याच जणांच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. तिकडेही बिल दिलं नाही. उगं काय होतं आहे 6 महिन्यात कुठे झालं नाही तर सगळं त्यांना वाटतं आहे. आम्ही 25-25 वर्षे कारखानदारी चालवतोय. त्याच्यामुळे त्यांनी हे आरोप करणं चुकीचं आहे. त्यांच्या वयाचा तेवढा आम्हाला कारखान्याचा अनुभव आहे. त्यांनी असलं काहीच बोलण्यात बरोबर नाही असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की 20 ते 25 वर्ष झालं मी कारखाना चालवतोय, मात्र ते असं म्हणतात जे मी 5 वर्षात शिकलो ते 20 ते 25 वर्षात ते शिकले नाहीत आणि आधी 31 कोटी देणे द्यायचे असताना ते खांद्यावर नसतात. ज्या पद्धतीने वाडीकुरीला सभा झाली, ग्रामस्थांनी तुम्हाला उचलून घेतलं, त्या पद्धतीवर त्यांनी त्या आरोप केला. आता 22 वर्ष झाले मी कारखान्याचा चेअरमन आहे. 18-19 वर्ष झालं सभासदांचा कुठलाही ऊस खोडवा निडवा कसलाही ऊस असू द्या. जेव्हा ह्यांची कारखानदारी जास्त नव्हती
त्या टायमाला ऊसा ऊस उत्पादक अडचणीत होता, त्या टायमाला सहकार शिरोणी साखर कारखाना त्यांच्या पाठीमागे ठामपणानं उभा राहिला. त्यांच्या नोंदी असू द्या नसू द्या, त्यांचा खोडवा असू द्या निडवा असू द्या, सगळ्यात जास्त त्यांचा ऊस लवकर निघाला. लोकांनी गावाची पिकं घेतली, मकेची पिकं घेतली आणि लोकांना त्याचा दरही चांगला मिळाला. मागच्या 17-18 वर्षात सोलापूर जिल्ह्यात 5 कारखान्यामध्ये आपला हा सहकार शिरोणी साखर कारखाना होता आणि या 3 वर्षात थोडं केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं आणि आपलं दुष्काळ पडला आणि एका बाजूला मी कारखाने वाढवल्यामुळे थोड्या अडचणी ह्या 2 वर्षात आल्या, ही साहजिक आहे. ती माझी मी निस्तारायला तयार आहे. याच्यात कुणी असं आरोप कुणी किंवा असं कुणी काही गैरसमज करून घेऊ नका, कारण आम्ही जे करतोय ते योग्य करतोय. 2 वर्षात जरी सभासदांना दर चांगला दिला पण बिलं द्यायला उशीर झाला असला तर ती आम्ही त्या त्या पद्धतीने आम्ही वेळेवर द्यायची व्यवस्था करतोय. काय आव्हान कराल या लोकांना तुम्ही? काय ना आव्हान, त्यांनी सर मतं कुठेही मागू नये, कारण आज जे आम्ही बघतोय मोठ्या सभा घेणे, मगाच मी म्हणलं ना तसं लोकनाट्य तमाशा मंडळासारखं निसता तंबू ठोकायचा आणि करमणुकीचं साधन करायचं हे लोकशाहीला जपणार नाही किंवा लोकशाहीच्या संस्कृतीत असलं नाही. कारण आज सभासदाची निवडणूक आहे आणि सभासदांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे असली किती जरी बिनबुडाचे आरोप झाले तरी सभासद त्यांना त्यांच्या पद्धतीने जागा दाखवतील, त्यांचा माझा सभासदांवर ठाम विश्वास आहे. एकंदरीत त्यांनी विरोधकांना आव्हान करताना असं म्हटलेलं आहे की तमाशाचा फड वापर न करता कुठेतरी तंबूळ ठाकून सभासदांना संभ्रमत न करता आमचा विश्वास हा सभासदांवर आहे, आम्ही ठामपणे सभासदांपुढे जाऊ आणि येणार निवडणूक जिंकू. तर पाहूया काय होतं ते. कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर. गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBB कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.